नमस्कार, मी संदीप काळे. सक्सेस पासवर्ड या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता तुकाई टेकडीवर आहे बाणेरच्या, आणि सकाळी 6:00 ठोक्याला मी इथं पोहोचलो. खूप माणसं आहेत, खूप मजा आहे. पुण्याचं वेगळेपण असं आहे की इथली हवा, इथलं वातावरण अनुभवायला एक वेगळी मजा येते. शहरापासून अगदी जवळ, म्हणजे बाजूला शहराच्या लागून असली ही टेकडी कमालीची निसर्गाने, निसर्गाच्या सौंदर्याने भरभरून गेलेली आहे. आणि या निसर्गाच्या भरभरून गेलेल्या सौंदर्यामध्ये मी एका अशा व्यक्तीला आपल्याशी भेटवणार आहे, ज्यांनी मराठवाड्यातून येऊन आपलं एक वेगळं स्थान या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि त्या व्यक्तीचं वेगळेपण काय आहे, त्यांचा सक्सेस कसा होता, या अनुषंगाने मी चर्चा करणार आहे. चव्हाण सर, आपलं या चर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत. तुम्ही पुण्यामध्ये कसा आलात, काय उभं केलं मी इथं सांगणार आहे, पण तुमचा प्रवास मराठवाड्यातून पुण्यामध्ये कसा झाला आणि इथं आता तुम्ही कशा पद्धतीनं सगळं उभं केलं आहे, जरा थोडक्यात सांगा. नमस्कार, मी सचिन चव्हाण. मी परभणी हे माझं नेटिव्ह प्लेस. माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी पुण्यामध्ये MBA मार्केटिंग करण्यासाठी आल्यानंतर सर्वप्रथम मी पुण्यामध्ये एक 5,000 स्क्वेअर फूटचा एक प्लॉट कन्स्ट्रक्शन करण्यासाठी घेतला सुरुवातीला. तिथून माझा हा बांधकाम व्यवसायाचा प्रवास चालू झालेला आहे. सुरुवातीला 5,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट कन्स्ट्रक्ट करत करत 10,000 स्क्वेअर फूट, 20,000 स्क्वेअर फूट असा हा प्रवास करत आज मी इथं बाणेरमध्ये माझे बरेच प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शनमध्ये, काही रेसिडेन्शियल काही कमर्शियल प्रोजेक्ट चालू आहेत सध्या. चव्हाण सर यांना मी आज या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमात का बोलवलं, त्याचं कारण असं आहे की मी मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये मी सगळीकडे फिरत असतो, आणि तिथं फिरत असताना तिथल्या युवकांची असलेली मानसिकता मी खूप जवळून अनुभवलेली आहे. मी तरुणाईमध्ये काम करतो, मी अनेक लोकांमध्ये फिरत असताना आपलं घर सोडून जायचं नाही ही मानसिकता लोकांमध्ये असते, आणि ही मानसिकता या लोकांमधली असताना मला चव्हाण यांचा हा सगळा प्रवास या निमित्ताने दाखवायचा आहे की चव्हाण यांनी खूप छान पद्धतीनं पुण्यामध्ये येऊन ते सेटल झाले, पुण्यामध्ये येऊन त्यांनी ते सगळं काम उभारलं, आणि हे सगळं करत असताना पुण्याचा एकूण त्यांचा असलेला प्रवास आणि त्या प्रवासाच्या माध्यमातून उभं राहिलेलं काम, हे मला त्या मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या, गाव न सोडणाऱ्या प्रत्येक मुलांना सांगायचं, कारण त्यांचा संबंध ही मराठवाड्याशी आहे. ते परभणीहून आलेले आहेत आणि कुणाचा आधार नाही, कुणाची ओळख नाही, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं एक वेगळं विश्व इथं उभारलेलं आहे. सामाजिक कामामध्ये, त्याच्यानंतर बांधकाम क्षेत्रामध्ये, आणि एक मजबूत पाठीराखा म्हणून अनेकांच्या पाठीमागे खंबीरपणे राहणारे चव्हाण यांची आज वेगळ्या प्रमाणात ओळख आहे. मला तुमचं बांधकाम व्यवसाय वगैरे याच्या या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचाच नाही. मला विचारायचं आहे की मुलांची मानसिकता अशी का असते की त्यांना घर सोडून बाहेर येऊ वाटत नाही किंवा दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट होऊ वाटत नाही, अशी मानसिकता असते आणि मग त्यामध्ये ते तिथंच राहतात अशी परिस्थिती आहे. आपल्याला सयाजी गायकवाडापासूनचा आपला इतिहास आहे की तुम्ही सयाजी गायकवाड परदेशामध्ये मुलांना पाठवा अशी स्वप्न पाहायचे, आणि आपले मुलं मात्र विदर्भ आणि मराठवाडा सोडून पुण्यामध्ये पर्यंत पण येत नाहीत. तुम्ही ही सगळी मानसिकता खूप जवळून अनुभवलेली आहे. तुम्ही मला सांगत होतात की अनेक मुलांना मी इकडे आणायचा प्रयत्न करतो पण मुलं येत नाहीत, नेमकी ही मानसिकता आणि त्या मानसिकतेचं सगळं गणित एकूण काय आहे? मराठवाडासारखा दुर्गम भाग, तिथं बरेच मुलं असे आहेत की बुवा त्या भागामधले, की मोठी सिटी मुंबई पुणे म्हटलं की सुरुवातीला यायला घाबरतात, किंवा तिथं आपल्याला कोणी सपोर्ट करणारा माणूस नाही आहे,
किंवा तिथं मोठ्या सिटीमध्ये आल्यानंतर आपलं काय होणार, आपण त्या सिटीमध्ये राहू शकू का नाही, किंवा तिथं आपण जे काही कॉम्पिटिशन जग आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकू का नाही, असे बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात सुरुवातीला. पण त्या प्रश्न मनामध्येच ठेवून ते प्रश्न बाहेर न काढता किंवा कॉम्पिटिशन न काढता ते त्याच भागामध्ये किंवा त्याच एरियामध्ये राहण्याचं हे करतात प्रसंग. त्यासाठी त्यांना असं म्हणणं आहे माझं की तुम्ही आज पुणे मुंबईसारख्या ठिकाणी येऊन छोटासा व्यवसाय, छोटासा व्यवसाय कुठलाही व्यवसाय असो, पुण्यामध्ये तुम्ही चालू करा. सा जनरल स्टोअर आहे, मेडिकल आहे, असे असंख्य व्यवसाय आहेत. आज पुण्यामध्ये राजस्थानी मारवाडी लोक किराणा दुकान प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक छोट्या छोट्या एरियामध्ये त्यांनी एक स्वतःचं त्यांनी राजस्थानी लोकांनी येऊन इथं साम्राज्य जमा केलं. तसं जर आपले मराठी मुलं जे मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, अशा भागामधून येऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला, तर आज ह्या व्यवसायामध्ये प्रत्येकजण लाख 2 लाख रुपये महिना इन्कम आरामशीर कसंही कमवू शकतो. जे आज नोकरीमध्ये आपण 30,000, 40,000, 50,000 रुपयाचा विचार करतो, त्याच्यापेक्षा ही अमाऊंट कधीही त्या फॅमिलीला एक व्यवस्थित जीवन देऊ शकते. जीवनशैली त्यांनी त्यांचं आयुष्य व्यवस्थित घालू शकतात ह्या अमाऊंटमध्ये. त्यामुळे माझं असं प्रत्येक मुलांना ज्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत आहे किंवा झालेलं आहे, जो नोकरीच्या शोधात आहे, त्यांना असं माझं आव्हान आहे की त्यांनी पुण्यासारख्या सिटीमध्ये किंवा मुंबई आहे किंवा नाशिक आहे, आज नाशिकसुद्धा बऱ्यापैकी चांगलं डेव्हलपच्या स्टेजवर आहे, आज ग्रोथ स्टेजवर नाशिकसुद्धा आहे, ह्या ठिकाणी तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, छोटा व्यवसाय असू द्या, तो व्यवसाय आज तुम्हाला समृद्ध बनवू शकतो. आणि आज तो छोटा व्यवसाय भविष्यामध्ये उद्या तो तुमचा मोठा व्यवसायसुद्धा होऊ शकतो. बरेच उदाहरणं आहेत आपल्याकडे असे की जे सुरुवातीला छोटा व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत. आज जसं आपले बीवेची गायकवाड साहेब आहेत, आज सुरुवातीला येताना त्यांनी छोटा व्यवसाय बघितला. आज अविनाश भोसले साहेब बघा, तेसुद्धा एक छोट्याशा भागामधून आल्यानंतर त्यांनी स्वतःचं विश्व तयार केलेले आहे. असे बरेच एक्झाम्पल आहेत की त्यांनी स्वतःचा सुरुवातीला पुण्यामध्ये किंवा मुंबई म्हणा किंवा नाशिक म्हणा अशा छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये येऊन व्यवसाय चालू केला आणि आज त्यांनी स्वतःचं साम्राज्य तयार केलेलं आहे. तुम्ही कुठल्या वर्षी पुण्यामध्ये आलात आणि सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागलं? सुरुवातीला मी पुण्यामध्ये एज्युकेशनसाठी MBA करण्यासाठी पुण्यामध्ये 2005-06 या वर्षी आलो आणि 2006 साली मी इथं पुण्यामध्ये माझा व्यवसाय बांधकाम व्यवसाय हे चालू केला. ज्यावेळेस मी व्यवसाय चालू केला त्यावेळेस पुणे हे माझ्यासाठी नवीन होतं. बरोबर. आणि इथं ज्यावेळेस व्यवसाय चालू केल्यानंतर सुरुवातीला मी एक छोटासा 5,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट परचेस करून तो बांधकाम चालू केल्यानंतर बऱ्याच अडचणी मला इथं आल्या की माहिती नसल्यामुळं माल मटेरियल कुठून परचेस करायचं, बाकीचे प्रत्येक ईच अँड एव्हरी गोष्ट, सँक्शनिंग, लायझनिंग, अशा बऱ्याच गोष्टीला ओळख नाही कोणाची, कोणाचा कोणाची पाठीराखा नाही, कोणी पॉलिटिकल संबंध नाही. असं असताना तुम्ही यातून पुढे कसं गेलात? माझं ग्रॅज्युएशन आहे BSc ॲग्रिकल्चर. तर आज ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरचं ग्रॅज्युएशन असं आहे की ज्यावेळेस आपण ॲग्रिकल्चर फील्डमधून बाहेर पडतो तर ते भट्टी अशी आहे की ती त्या भट्टीमधून पडणारा प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक स्टुडंट हा कुठं ना कुठंतरी कुठल्या ना कुठल्या स्ट्रक्चरमध्ये व्यवस्थित बसतो आणि तो आज सक्सेस होतो. तर त्यामुळं आणि दुसरं म्हणजे माझे बरेच मित्र कंपनी आहेत की ते ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड म्हणून पासआउट झालेले आहेत. तर त्या केसमध्ये काही मित्र कंपनी बिझनेस माझ्यासारखे मोठे बिझनेस झालेले त्यांनी मला काही सपोर्ट केला, काही त्यांचे अनुभव शेअर केले, काही त्यांची हेल्प घेतली. मी बरेच असं एक मदत घेत घेत ह्या स्टेजवर आलेलो आहे.
तुम्ही मला एक गोष्ट सांगत होता की पुणे आणि मुंबईमध्ये बिझनेस करताना थोडासा फरक येतो की विशिष्ट प्रकारची लॉबी असते आणि ती लॉबी आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी घुसू देत नाही. मग काय मुंबईमध्ये आपली मराठी पोरं तग धरणार नाहीत अशी परिस्थिती आहे? तुमचा एकूण अनुभव याला घेऊन कसा आहे? आता मुंबई आणि पुण्यामध्ये तेवढा काही डिफरन्स राहिलेला नाही आहे, कारण आता पुणे आणि मुंबई 1 तास वॉकिंग डिस्टन्स वर असल्यासारखा हा विषय आहे. तरी पण मुंबईमध्ये काय अनुभव, आज माझा काय 15-16 वर्षाचा अनुभव आहे, त्यापेक्षा आज बरेच मोठे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांचं मुंबईलासुद्धा बांधकाम व्यवसाय चालू आहे, पुण्यातसुद्धा आहे, असं आत्ता सध्या तरी तो डिफरन्स राहिलेला नाही आहे की पुणे आणि मुंबईमध्ये. मुंबईतसुद्धा आपले बरेच मराठी बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांचेसुद्धा बऱ्यापैकी त्यांनी मार्केटमध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे आणि त्यांचीसुद्धा बऱ्यापैकी एक मार्केटमध्ये लॉबिंग आहे. उदाहरणार्थ गुजरात्यांची एक लॉबिंग आहे, एक लॉबिंग आहे अशा कम्युनिटीची की जी कम्युनिटी दुसऱ्या मराठी माणसाला मुंबईमध्ये मराठी वर्चस्व मराठी असं सगळं चाललेलं असतं. मग हे सगळं होत असताना मराठी मुलाला असं वाटतं की कुठंतरी आपल्याला या लॉबिंगमध्ये घुसू दिलं जात नाही किंवा आपल्याला या प्रकारचं काम करू दिलं जात नाही. तुम्हाला घेऊ तुमचे मित्र, तुमचे सगळे व्यावसायिकवाले मुंबईला घेऊन काय बोलतात? पहिले हा डिफरन्स होता की बरेच हे की गुजराती किंवा बाकी गुजराती किंवा मारवाडी जो बिझनेस लॉबी तिथं बऱ्यापैकी हे होती, स्ट्रॉंग होती. पण आता तो हा राहिलेला नाही आहे की आता बऱ्याच आपलेसुद्धा बरेच मराठी बांधकाम व्यवसायिक तिथं व्यवस्थित हे करत आहेत, त्यांनासुद्धा आता बऱ्यापैकी त्यांनी त्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणा किंवा त्या व्यवसायामध्ये त्यांनी टॉप मोस्ट झालेले आहेत सध्या. मला इतकी गार हवा आहे सकाळची, इतकं छान वाटतं. नितीन खरा तुम्ही जरा दाखवा ना पुणे शहर. मी बाणेरच्या या तुकाई टेकडीवर उभा आहे आणि तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं याकडेचं त्याकडेला तुम्हाला जवळजवळ पुणे सिटीचा अर्ध्याच्या वर भाग तुम्हाला पाहायला मिळतो आणि इतकं जबरदस्त वातावरण आहे. म्हणजे लोणावळा खंडाळ्याला ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या पद्धतीचं वातावरण आहे, अगदी शहराला लागूनच ही टेकडी आहे आणि खूप मजा येते या टेकडीचा अनुभव घेताना. नवनवीन प्रोजेक्ट खाली होत आहेत आणि शहरामध्ये तुम्ही पाहताय की एकेकाळी गाव असलेलं बाणेर त्याचं काय नामोनिशान कुठंच राहिलेलं नाही अशी परिस्थिती आणि सगळं बांधकाम या ठिकाणी आहे. बांधकामाचा विषय आलेला आहे चव्हाण सर, मला पुण्यामधला या क्षेत्राविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे, बांधकाम क्षेत्राविषयी की कशा पद्धतीनं हे डेव्हलप होत आहे, कसं सगळं भविष्य राहील आणि पुणे भविष्यातल्या मुंबईच्या तुलनेतलं शहर बांधकामाच्या दृष्टीने कसं राहील? आत्ता हा एक भाग झाला आणि आत्ता बांधकाम क्षेत्राला कोविड आहे, GST आहे, महागाई आहे, याचं पण कसं आव्हान आहेत हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. आत्ता सध्या पुण्यामध्ये आपण एक 10-15 वर्षाचा काळ जर बघितला पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये एज्युकेशन प्रत्येक फॅमिलीत, आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक फॅमिलीचं एक इंटरनल आयडेंटिटी असं आहे की बा माझा मुलगा हा पुण्याला शिक्षणासाठी असला पाहिजे. तर शिक्षणाचं आपण म्हणतो की पुणे हे माहेरघर आहे आणि माहेरघर आहे आणि इथलं एज्युकेशन आहे जे आजसुद्धा आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये बऱ्या टॉप मोस्ट एज्युकेशन म्हटलं तर पुण्यामध्ये बरोबर. एज्युकेशन इथलं चांगलं असल्यामुळं आणि आज IT सेक्टर जे आपण IT हब म्हणतो, बँगलोर, हैदराबाद, आज पुणे, तर IT सेक्टर डेव्हलप झाल्यामुळं आज इथलं प्रत्येक फॅमिली दिल्ली, मुंबई, कलकत्ता, हैदराबाद हे आज पुण्यामध्ये येऊन शिफ्ट होत आहेत. तर ज्या फॅमिलीज आज पुण्यामध्ये शिफ्ट होत आहेत त्यांना ऑब्व्हियसली राहण्यासाठी बेसिक नीड्स म्हणजे घर, त्यामुळं इथली पुण्यातली जी ही 10 वर्षामधली डिमांड आहे ती भरपूर डिमांड वाढलेली आहे पुण्यामधली फ्लॅटची डिमांड. आणि त्याचप्रमाणे हे कन्स्ट्रक्शन पुण्यामधल्या जे आजूबाजूला आपण उत्तुंग अशा इमारती बघतो ते सुद्धा ह्या 10-15 वर्षातली डेव्हलपमेंट बघतोय आपण. ओके,
त्याचं रिझन हेच सांगू शकतो आपण की आय टी सेक्टर आणि एज्युकेशन आणि सायमल्टेनियसली ते आय टी सेक्टर आणि एज्युकेशनला जे सपोर्ट देणारे आपली सिस्टम इंडस्ट्रीज आहे, बाकीचे ज्या स्मॉल सेक्टर इंडस्ट्रीज आहे, लार्ज स्केल इंडस्ट्रीज आहे. जसं आता आपण इथं मर्सिडीज बेन्झचा प्लांट बघतो, आज पुण्यामध्ये मर्सिडीज बेन्झ इज वर्ल्ड मोस्ट टॉप मोस्ट कंपनी, ते आज पुण्यामध्ये त्यांचा प्लांट चाकणमध्ये आलेला आहे. असे बरेच कंपनी आहेत ज्यांच्या की जे पुण्यामध्ये त्यांना स्वतःचं एक इंडस्ट्रीज डेव्हलप करायची आहे. बरोबर आहे. तर ह्या ज्या इंडस्ट्रीज डेव्हलप होतात तर त्याला सपोर्टिंगला बाकीचे जे चॅनल्स ॲटोमॅटिकली डेव्हलप होत आहे. तसंच आज आता पुण्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट ते सुद्धा चालू प्लॅनिंग आहे, ऑलमोस्ट तो सुद्धा आता काही येणाऱ्या काही वर्षामध्ये ते सुद्धा कम्प्लीट होईल. तर जे इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्यानंतर ती जी डेव्हलपमेंट तयार होणार आहे, ह्या सगळ्या सेक्टरला सपोर्ट करणारा बांधकाम म्हणजे जे पॉप्युलेशन वाढल्यानंतर जे फ्लॅट्स नेसेसरी आहे ते सुद्धा डिमांड वर्षानुवर्ष वाढत जाणार आहे. आणि तसंच ह्या कमर्शियल सेक्टरमध्ये जे ह्या बॅक ऑफिस आहेत इन आय टी सेक्टरला सपोर्ट करणारे, स्मॉल आय टी सेक्टर म्हणू शकतो आपण त्यांना, स्मॉल ऑफिसेस, तर त्या स्मॉल ऑफिसमुळं इथले ऑफिस सेक्टर कमर्शियलसुद्धा डिमांड ह्या प्रमाणे वाढत सध्या वाढती आहे. तुमचा दुसरा प्रश्न असा होता की आजच्या ह्या कोविड काळामध्ये कोविड आहे, जीएसटी आहे, महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे, त्याच्यात बांधकाम कसा परिणाम होतो बांधकामाचा? सध्या कोविडमुळे थोडासा परिणाम बांधकाम व्यवसायावर झालेला आहे, जे लॉकडाऊन असल्यामुळे. बाकी डिमांड आणि सप्लायमध्ये तरी जास्त काय असा डिफरन्स पडलेला नाही सध्या पुण्यामध्ये, कारण जो डिमांडेड एरिया आहे तिथं ऑलरेडी कन्स्ट्रक्शन जिथं चालू आहे तिथं तो डिमांड, उलट आम्ही असं म्हणू शकतो की कोविडमध्ये डिमांड ही फ्लॅटची जास्त वाढलेली आहे. त्याचं रिझन असं आहे की लॉकडाऊनमुळं प्रत्येक जणांची आज कन्सेप्ट अशी झालेली आहे की ऑनलाईनमुळं, की ज्यांचा 2 BHKचा फ्लॅट होता त्यांना आज नेसेसरी असं वाटते की माझा 3 BHKचा फ्लॅट असला पाहिजे, ज्यांचा 3 BHKचा फ्लॅट आहे त्यांना वाटते की माझा 4 BHKचा फ्लॅट असला पाहिजे. एक रूम किंवा 1 बेड एक्स्ट्रा ह्याच्यासाठी की जे काही ऑनलाईन ऑफिसेस चालू झालेले आहेत घरामध्ये, तर तो सेक्टर एक सेपरेट आपला ऑफिस घरामध्येच असला पाहिजे. ही कन्सेप्ट आता प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रत्येक फॅमिलीमधून बाहेर आलेली. जसं आता ऑनलाईन स्कूल चालू आहेत मुलांचे, तर स्कूल आणि वडिलांचं ऑनलाईन ऑफिस चालू आहे, तर दोघांचं इंटरॅक्शन होऊ नये म्हणून एक रूम एक्स्ट्रा, वेगवेगळे बेड्स, त्यामुळे ही डिमांड मार्केटमध्ये सध्या वाढलेली आहे. मला अजून एक दुसरा प्रश्न तुम्हाला घरचा यासाठी विचारायचा आहे की हे सगळं करत असताना घरच्यांचा सपोर्ट कसा मिळतो, घरचे सगळे सोबत कसं असतात, आणि तुमच्या एकूण फॅमिली बॅकग्राऊंड तुमचं कसं आहे? माझं फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर माझे वडील हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर होते. 80-90 दशकामध्ये त्यांनी बरेच गव्हर्मेंटचे कामं त्या काळी हे केले होते. आज त्यांचं एज झाल्यामुळे ते आज रिटायर आहे, कन्स्ट्रक्शन 65-67 एज आहे त्यांचं आज. आणि वडिलांचा हा व्यवसाय असल्यामुळे बऱ्यापैकी मी हा व्यवसाय पुढं घेऊन घेतला. फरक एवढा होता की वडील हे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर हे करायचे आणि मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आलो, हा फक्त तेवढा डिफरन्स होता. आणि फॅमिली बॅकग्राऊंड म्हटलं तर मला माझाच एक छोटा भाऊ आहे, तो सुद्धा पुण्यामध्ये डॉक्टर आहे, MD मेडिसिन म्हणून तो हे डॉक्टर झालेला आहे. आणि तो इथं 3-4 हॉस्पिटलला ॲज अ कन्सल्टंट म्हणून आहे, ऑइस्टल पल आहे, हॉर्डिकर आहे, ज्युपिटर हॉस्पिटल आहे. आणि माझी मिसेस ही मला बिझनेसमध्ये बऱ्यापैकी सपोर्ट करते, तिचंसुद्धा MBA फायनान्स झालेलं आहे, त्यामुळं फायनान्सचं बॅकग्राऊंड बऱ्यापैकी ती हँडल करते. आणि भावाची मिसेस तीसुद्धा डॉक्टर आहे, त्यांचंसुद्धा क्लिनिक आहे स्वतःचं इथं बाणेरमध्ये. आणि बाकी बहीण आहे, तीसुद्धा
गायनी झालेली आहे, एम एस गायनी आहे आणि तिचे मिस्टर आहेत एम डी रेडिओ, ते मुंबईला प्रॅक्टिस करतात. आणि ताई जी आहे ती गायनी नायर हॉस्पिटल बॉम्बे इथं प्रॅक्टिस करते. दुसरी मोठी ताई आहे ती पुणे कॉर्पोरेशनला, ती सुद्धा डॉक्टर आहे आणि ती पुणे कॉर्पोरेशनमध्ये ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करते. तिचे मिस्टरसुद्धा पुणे कॉर्पोरेशनलाच डॉक्टर आहे. गावाकडची शेती वगैरे त्याचं काय? शेती वगैरे आता वडील आहेत ते बघतायत वडील वगैरे. पण तुम्हाला याला शेती आणि तुमच्या व्यवसायाला लागून एक प्रश्न विचारायचा आहे की आता गावाकडं असलेली 10 एकर 5 एकर जमीन जी आहे ती शेती करू नये या मानसिकतेचे प्रत्येकजण झाला आहे. तुमची शेती आहे, तुमचा एकूण अनुभव कसा आहे शेतीला घेऊन, तुमचं ॲग्री झालेलं आहे हा त्याच्यामुळं पण मला हा प्रश्न विचारावासा वाटतो. शेती, ॲग्री आणि आत्ता तुम्ही पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करताय, सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणून तुम्ही काम करताय, तर शेतीचा घेऊन तुम्हाला अनुभव कसा आहे? शेती ही आपल्या मराठवाड्यामधले जर विचार केला तर तिथं सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे आपल्याला की अनएज्युकेटेड शेती म्हणू शकतो आपण, जे टेक्निकल शेती जसं आता आपण तंत्रज्ञान वापरता हे करतो आहे आणि लॅक ऑफ वॉटर प्रॉब्लेम, नॅचरल क्लायमॅटीज, तर ह्या सेक्टरमध्ये जर आपण बऱ्यापैकी जर इम्प्रूव्हमेंट केली तर मग हे सेक्टरसुद्धा आज आपल्याला नाही का एक सपोर्ट करणारं सेक्टर होऊ शकतं, जे मराठवाडा विदर्भ ह्यासारख्या दुर्गम भागामधल्या हुतकरू मुलांना. आपल्या इथे आपण असं सुरुवातीला पहिले म्हणत होतो की शेती हे ॲग्रिकल्चर हे बॅकबोन आहे आपलं इंडियन इकॉनॉमीचं, बरोबर. पण ह्या येणाऱ्या काळामधला हा थोडासा सेक्टर आपण चेंज झाला असं म्हणू शकतो, कारण व्यवसाय करणं आय टी सेक्टर जे आता डेव्हलप झालेलं आहे त्यामुळे थोडंसं हा तरुण मंडळी किंवा आपल्यासारखी बऱ्यापैकी आता हे व्यवसायाकडं टर्न झालेले आहेत, व्यवसायाकडं जास्त आलेलं आहे. मला एक प्रश्न तुम्हाला यासाठी असं यासाठी विचारायचा आहे की तुम्ही पुण्याचं एकूण वातावरण बघितलं असेल की काय खासियत आहे या पुण्याच्या वातावरणामध्ये, कारण इथं आलेला माणूस परत दुसऱ्या कोणा शहरामध्ये जात नाही. म्हणजे मुंबईमध्ये असणारी ती सगळा तो घामाघूम वातावरण किंवा तुम्ही बाजूच्या कुठल्याही शहरामध्ये जा तिथली ती असलेली परिस्थिती, इथलं पोषक वातावरण आपण लोकांना इथल्या पोषक वातावरणालासुद्धा लोक प्राधान्य देतात, तुम्हाला काय वाटतं? आज पुण्यामध्ये आपण म्हणतो की पुण्यामधलं जे वातावरण आहे ते जगामध्ये कुठंच आपल्याला हे नॅचरल वातावरण मिळणार नाही, कारण इथली जी हवा आहे ती शुद्ध हवा आहे. आजूबाजूच जे पुण्यातल्या बाजूचं जे निसर्गनम्य वातावरण आहे जसं आपण लोणावळा आहे, महाबळेश्वर आहे, हे वातावरण किंवा हे जे हवा आपण घेण्यासाठी एखादा मेंबर जर पुण्यामध्ये आला तर तो हा बघितल्यानंतर त्याला इथून जावंसं वाटतच नाही आहे. आता बरेच माझे मित्र आहेत दिल्ली मुंबई या ठिकाणचे, जेव्हा ते पुण्यामध्ये आल्यानंतर म्हणतात का इथं रात्री आम्हाला फॅन बंद करायची गरज पडते, ए सी बंद करावं लागतं, जे की मुंबईमध्ये 24 तास ए सी चालू ठेवावं लागते. हा फरक जेव्हा तो माणूस अनुभव घेतो तर मग त्यावेळेस तो पुण्याच्या वातावरणाच्या प्रेमात पडतो आणि पुण्यातलं वातावरणच असं आहे की प्रेमात पडणारं आणि प्रेम देणारं सुद्धा. गारवा. माझ्या कार्यक्रमाचं नाव सक्सेस पासवर्ड आहे आणि मला आत्ता विचारायचं आहे चव्हाण यांना की तुमचा सक्सेस पासवर्ड नेमका काय आहे, तुम्ही कसा हा सक्सेस पासवर्ड मिळवला आणि तरुणाईला तुम्ही या सक्सेस पासवर्डला घेऊन काय सांगाल. मला सांगा की तुमचा सक्सेस पासवर्ड नेमका काय होता आणि कसं तुम्ही ते सगळं अचीव केलं. सक्सेस पासवर्ड म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की आईवडिलांची आपली जी पुण्याई आहे, आईवडिलांचे कुठंतरी जे लहानपणी आपल्याला जे त्यांनी कठोर मेहनत करून जे आपल्याला शिक्षण दिलेलं आहे आपल्याला, ते शिक्षणाच्या बेसवर आपण कुठंतरी ह्या गोष्टी करू शकलो. जर आईवडिलांनीच आपल्याला जर शिक्षण दिलेलं दिलं नसतं
त्यांनी जे त्यांचं रात्र दिवस मेहनत करून जे एज्युकेशन आपल्याला दिलं नसतं, तर आपण आज ह्या स्टेजवर आलो नसतो. त्यामुळं आपण असं म्हणू की आई वडील हे आपल्या पाठीशी असल्यावर आपण जग जिंकू शकतो. तर आई वडिलांना आणि आपण गुरु म्हणू शकतो, कारण आपण प्रत्येकजण म्हणतो की आई वडील हे प्रत्येकजण आपले स्वतःचे हे पहिले गुरु आहेत. आणि मला जे गुरु भेटलेत माझे वडील, ते खूप स्ट्रॉंग होते माझ्या पाठीशी आणि प्रत्येक स्टेजला त्यांनी मला मदत केली. प्रत्येक स्टेजला त्यांचा त्यांनी अनुभव शेअर केला. प्रत्येक स्टेजला त्यांनी त्यांचे अनुभव माझ्याशी शेअर करून मला त्या स्टेजला काय डिसिजन घ्यायला पाहिजे होतं ते डिसिजन सांगितलं त्यांनी. तर हे स्टेजमुळं आपण इथं आलो. त्याचप्रमाणे माझे मित्र कंपनी ज्या स्टेजला जिथं कुठं अडचण आली त्यावेळेस बरेच माझे मित्र कंपनी असे आहे की त्यांनीसुद्धा मला त्या स्टेजला मदत केलेली आहे. की काम करताना बऱ्याच अडचणी येत असतात. एक आपण अनुभव घेतो की एक छोटंसं आपलं घर बांधायचं असेल किंवा एखाद्या छोट्याशा फ्लॅटमध्ये काही काम करायचं असेल तर आपण असंख्य अडचणी येतात. तर त्या स्टेजमध्ये ह्या आपल्या बांधकाम व्यवसायामध्ये असंख्य अडचणी आहेत. त्या अडचणी प्रत्येक स्टेजला मित्र म्हणा किंवा बाकी ह्या बरेच जण असे आहेत की ह्या सेक्टरमध्ये मला मदत करणारे, त्यांनी प्रत्येक स्टेजला मदत केल्यामुळं मी आज ह्या स्टेजपर्यंत येऊ शकतो. कुठल्या दोन तीन गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला आवर्जून सांगाव्याशा वाटतात, ज्या तरुणाईने केल्या पाहिजेत सक्सेस मिळवण्यासाठी? सगळ्यात पहिले हार्डवर्क म्हणू शकतो आपण. की जर तुम्ही एक आरामशीर बसला की बा प्रत्येक गोष्ट ही चालून माझ्याकडे येणार आहे, तर हे शक्य नाही आहे. तुम्हाला हार्डवर्क केल्याशिवाय आजच्या जगामध्ये तरी पर्याय नाही आहे. आणि हार्डवर्क करून जे टेक्निकल हार्डवर्क म्हणू शकतो आपण ते एक करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे व्यवसाय करताना तुम्ही प्रामाणिक व्यवसाय करा. प्रामाणिक व्यवसाय केल्यानंतर सक्सेस 100% हे तुमच्या पाठीशी राहणार. आपण पाहिलं की चव्हाण यांचा सक्सेस पासवर्ड नेमका काय होता, कशा पद्धतीनं त्यांनी यश मिळवलं, आणि हे यश मिळत असताना त्यांनी घेतलेलं वेगवेगळं प्रिकॉशन त्यांच्या आठवणी या निमित्ताने सांगण्यात. आज मी ते थांबतो. उद्या नवीन सक्सेस पासवर्डसह परत भेटूया दुसऱ्या शहरामध्ये. थँक्यू.